पनवेल तालुक्यातील आदई येथे हंटर स्पोर्ट्स क्लबच्या वतीने भारतीय सैन्यातील जवान जयेश नथुराम गायकर याचा 18व्या वाढदिवसाच्या निमित्ताने पनवेल तालुका खो खो संघटनेच्या मान्यतेने खो खो स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आलं. नगरसेवक संतोष शेट्टी, पंचायत समिती सदस्य निलेश पाटील, भाजपा तालुका उपाध्यक्ष के ए मात्रे, लहकोळी रवी नाईक यांच्यासह कौस्तुभ कटारे, संतोष लवाले, तन्मय चौधरी, सलीम खान, अमय मस्कर, आदित्य घरत, सुशील पवार, तुकाराम जाधव, ऋषिकेश जगदाळे आदी उपस्थित होते. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते मैदानाची पूजा करण्यात आली. त्यानंतर नाणेफेक केली गेली. दोन्ही संघातील खेळाडूंचा आमदार प्रशांत ठाकूर यांनी परिचय करून घेत त्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. सगळ्यात आधी मी हंटर स्पोर्ट्स क्लबला मनापासून धन्यवाद देतो की आपण या पनवेलमध्ये खो खोच्या सामन्यांचं आयोजन या ठिकाणी करण्यात केलेलं आहे. या स्पर्धेचं आयोजन करत असताना खर तर खो खोच्या खुल्या स्पर्धा शाळांच्या स्पर्धा शाळांमधून किंवा काही वेगवेगळ्या महोत्सवांमध्ये स्पर्धांचं आयोजन होत असेल, तर त्याच्या व्यतिरिक्त खो खोच्या स्पर्धांचं आयोजन हे हल्ली होण्याचं प्रमाण हे खूप कमी झालेलं आहे. अशा वेळेला हंटर स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय. मी त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून धन्यवाद देतो हंटर स्पोर्ट्स क्लबला की त्यांनी याच्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. आज या स्पर्धांच्या आयोजनाच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी मिळून जो पुढाकार घेतलाय यामुळे निश्चितपणानं येणाऱ्या कालावधीमध्ये खो खो खेळाला उर्जित अवस्था मिळेल. आज ज्या स्पर्धा सुरू झालेल्या आहेत मी विनंती करणार आहे की हा मराठी मातीतला खेळ आहे. जसं कबड्डी आपण पाहतोय की रायगड जिल्ह्यामध्ये कबड्डीचे तर इतके जास्त सामने होत आहेत. आता येणाऱ्या 4 जूनला जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा रामशेर ठाकूर साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पनवेल भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका आणि शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही आयोजित करतो. तर अशाच पद्धतीनं या स्पर्धा अधिकाधिक मोठ्या व्हाव्यात या दृष्टिकोनातून आपण पुढच्या वेळा प्रयत्न करू. मागच्या वेळा कळंबोलीमध्ये ज्या वेळा स्पर्धा झाल्या त्यावेळेला मी आवाहन केलं होतं की वर्षातून किमान 2 स्पर्धा ठेवा. आता मी सांगेन वर्षातून किमान 2 स्पर्धा ठेवा, त्या आयोजनाचा पूर्ण खर्च या ठिकाणी आपण या ठिकाणी पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं करूया. येणाऱ्या कालावधीमध्ये हंटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या स्पर्धांचं सातत्यानं आयोजन होईल अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो. ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी यामध्ये सहभाग घेतलाय त्या सर्व संघाच्या खेळाडूंना मनापासून शुभेच्छा देतो.